नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार, MPSC महापरीक्षा गुरु या आपले यूट्यूब चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आगामी काळात आरोग्य विभागामध्ये जी मेगा भरती होणार आहे ती जवळपास निश्चित झालेली आहे आणि त्याला विरोध व्हायला आता सुरुवात झालेला आहे. यामध्ये दोन मतप्रवाह आहे मित्रांनो. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की कोरोनामुळे सद्यस्थितीत परीक्षाही घेता येत नाही त्यामुळे डायरेक्ट पर्सेंटेजवर भरती करा. तर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की काही लोकांना जास्त पर्सेंटेज आहे त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे त्यामुळे यासाठी सरळ सेवेची परीक्षा घ्या. तर असे दोन मतप्रवाह तयार झालेले आहे. तर त्याबद्दलच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचा विरोध केलेला आहे मित्रांनो. कल्पेश यादव सर जे पुणे शहर अध्यक्ष आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आरोग्य विभागाची भरती कुठल्याही मेरिटद्वारे न घेता त्यासाठी थेट सरळ सेवेची परीक्षा करून ही 17,000 पदांची भरती घ्यावी. काय संपूर्ण बातमी या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तुमचं स्वतःचं काय मत आहे, डायरेक्ट पर्सेंटेजवर भरती झाली पाहिजे, कायासाठी सरळ सेवेची एक्झाम झाली पाहिजे, कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. ट्विटरच्या माध्यमातून आपण ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेलं बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून आमचे जेवढे इम्पॉर्टंट अपडेट आहे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील. बघा, प्रति माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई विषय आरोग्य विभागाची भरती कुठल्याही मेरिटद्वारे न घेता ती थेट परीक्षा घेऊन व्हावी. महोदय, राज्यातील आरोग्य सेवा ही तत्पर आणि कार्यक्षम असावी याची जाणीव कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारला झाली असल्याचे दिसते. याच धर्तीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील 15,000 ते 17,000 रिक्त पदे भरणार असल्याची घोषणा केली. ही पदे एका महिन्याच्या आत भरली जातील असे देखील आपण यावेळी म्हणाला होतात. आपल्या या घोषणेला जवळपास 3 महिने होत आले पण अद्याप भरती प्रक्रियेबाबत कुठलीच कार्यवाही झालेली नाही. आपण राज्यातील या आरोग्य भरतीबाबत माध्यमांवर दिलेल्या प्रतिक्रियेनुसार ही भरती थेट मिरिट होणार असल्याचे आपण स्पष्ट केले. थेट मिरिटवर ही भरती करत असताना राज्यातील लाखो तरुण या रिक्त पदांच्या पदभरतीसाठी 1 वर्षापेक्षा अधिक काळ अभ्यास करीत आहेत. या तरुणांची चूक काय? राज्यात नोकरी मिळण्यासाठी जर ते अभ्यास करीत असतील तर तो काही त्यांचा गुन्हा आहे का? आपण थेट मिरिटवर भरती करणार असल्याचे सांगत असताना या तरुणांचा विचारच राज्य सरकार करताना दिसत नाही. यामुळे कृपया ही भरती योग्य गुणवत्तेला न्याय मिळेल या हेतूने परीक्षा घेऊनच व्हावी ही विनंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपणास विनंती करतो की जाहीर करण्यात आलेली सर्व पदांची पदभरती तातडीने पूर्ण करावी. तसेच याकरिता परीक्षेद्वारेच ही भरती व्हावी. थेट मेरिटद्वारे पदभरती करून जर लाखो अभ्यास करणाऱ्या तरुणांवर अन्याय केला तर नाईलाजाने आम्हाला आंदोलन करून घोषणाबाजी करून सरकारला जाग आणून द्यावी लागेल. कळवावे. आपला कल्पेश चंद्रकांत यादव. तर यांनी आपले जे मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलेलं आहे आणि यांची अशी मागणी आहे की जर 17,000 पदांची मेगा भरती आहे ही मिरिटद्वारे न भरता त्यासाठी सरळ सेवेची थेट परीक्षा घेण्यात यावी आणि ती लवकरात लवकर घेण्यात यावी. तर नेमकं तुमचं काय मत आहे विद्यार्थी मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. आपण ट्विटरवर याबद्दल एक मोहीमसुद्धा राबवू शकतो, लोकांना टॅग करून आणि त्याचा नक्कीचा विचार मित्रांनो केला जाईल. तर नक्की तुमचं मत काय सांगा. दोन प्रवाह यामध्ये आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे कोरोनामुळे परीक्षा घेता येत नाही त्यामुळे डायरेक्ट भरती होत आहे तर होऊ द्या, आधीच भरती होत नाही आहे कोणतीच. आणि काही लोकांचं असं म्हणणं यासाठी परीक्षा घेण्यात यावी. तर नक्की तुम्ही करा कमेंट, आपण बघू याबद्दल आपल्याला काही करता आलं तर. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ देखा नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.